हाय गाईज, गुड मॉर्निंग. आणि आजचा डे आहे सॅटरडे, 6:25 झालेत, 20 तारीख. आणि आम्ही चाललो आहे औरंगाबादला ग्रीष्णेश्वर ज्योतिर्लिंगचं दर्शन घ्यायला. इकडे पूर्ण तयारी झाली, तसं आम्ही लगेच जाऊन लगेच येणार आहे. आज पहिला प्लॅन होता तिकडे जाऊन राहायचं, येताना शिर्डी वगैरे करून यायचं, पण कदाचित आम्ही राहणार नाही, दर्शन करणार आणि लगेच घरी येणार असा प्लॅन झाला आहे आत्ता. सो बॅग्स आम्ही पॅक केलेले, पण आम्ही घेत नाही. मी लॅपटॉपची बॅग घेतले, फक्त हिनी तिची बॅग घेतली, कारण तिने साडी वगैरे घेतल्या तिला घालायसाठी. सोनी चला, ऑल सेट टू गो. काय घेतले? चला पटापट निघूया. ओम नम शिवाय. तर गाईस, निघताना बघा, आमचा चव्यू काम करतोय. आणि आता थोड्या मिनिटात आम्ही निघणार आहे. तर आता चला निघूया. चावी कुठे आहे गाडीची? चल मोरिया. जय मल्हारिंगाचा. बाबू चला. श्रीराम श्रीराम. परत एकदा ज्योतिर्लिंगचा प्रवास. लेट्स गो. कृष्णेश्वरचं मंदिर आहे ते 333 किलोमीटर आहे. गुगल मॅपच्या नुसार 7 तास दाखवत आहेत. 2-3 वाजतील. 3 आराम. आणि त्याच्यात पण जर लंच किंवा ब्रेकला जर थांबलो किंवा मला कॉल आला त्याच्यात अजून 1-1.5 तास वाढेल. सो इव्हेंच्युअली रात्री येईल, आपल्याला लेटच होणार आहे. ठीक आहे. आठ वाजलेत ऑलमोस्ट, 1 तास झालाय आणि अजून आम्ही बालकुंगलाच आहे, कारण खूप ट्राफिक आहे. सो किती टाइम लागतील आय डोंट नो, कारण मी काल पण बघितलेलं तेव्हा 5 तास होते इकडून, पण डायरेक्ट समृद्धी पकडतो आपण सध्या, तर मग तेवढा टाइम कमी झाला पाहिजे होता. तर आता जेव्हा सकाळी बघितलं तेव्हा 7 तास झालेले. 7 तासाचं कारण हेच होतं की ट्राफिक आहे. आणि अल्ट्रोस समोरच. झोप आली आहे आणि ऑलमोस्ट 8:30 झाले, पण अजून भिवंडीला पण आम्ही पोचलो नाही आहे व्यवस्थित. आत्ताशी बालकुंगच्या पुढे आलो. ट्रॅफिकच एवढी आहे आणि ट्रक्स पण एवढे आहेत की गायच गाडी चालली, असं चालले हस्ती हस्ती. सो किती टाईम लागेल मला ही माहिती नाही. मला असं वाटतं मी यांना बॅग नाही घ्यायला, ही सर्वात मोठी चुकी केली आहे. यांनी कपडे भरलेले पण कपडे पण नाही घेतले. आता काय करणार का माहिती, बघू. लेट्स सी. मला ॲक्च्युली सुट्टी नाही आहे, मी आता ही वर्क फ्रॉम होममध्येच आहे. आणि कधी लागलंच तर लॅपटॉप ऑन करून लॉग इन करायला लागणार आहे. म्हणजे आजच जर मी घरी गेलो तर मी उद्या जे आजची कामं आहे पेंडिंग आहेत ते उद्या मी करू शकतो, या हिशोबाने प्लॅन होता. बट आता बघू. चल बोर झालं, गाडी चालू ना, कारण खूप ट्रॅफिक आहे. किती दिवस राहिले बड्डेला? 2 दिवस. बड्डे वीक फायनली स्टार्टेड. मग काय करतात ते लोक? Thank you.
नाश्ता करायला थांबायचं होता पुढे, यांनी इथेच घेतला आपला नाश्ता. नाश्ता नाही करायचा का? या आई भडकली. चला 9 वाजलेत ना, ऑलमोस्ट 9 वाजलेत आणि आम्ही आत्ताशी शहापूर पर्यंतच पोहोचलोय. आता नाश्ता करायला थांबलोय, इकडे नाश्ता चालू आहे आणि माझं काम पण, मला थोडासा कॉल आलेला तर लॉग इन करून ते चेक करतो आणि मग परत पुढे कंटिन्यू करू. नाश्ता झालाय, चाय पण चांगलं आहे आणि तरी अजून 5 तास तरी लागतील पोचायला औरंगाबाद. काय कसं पुढे करायचं म्हणजे माझं थोडं काम आहे, काम करू आणि 9:15 झालं, 9:30 डन. परत फायनली निघालो, ऑफिसचं काम पण झालंय अँड परत बॅक टू रोड. गरम खूप होते, खूप जास्त आणि ट्रॅफिक तर खूप जास्तच आहे. चला वेट करत आपण पुढे. ट्रॅफिक आहे ना, खूप ट्रॅफिक आहे, जास्त ट्रॅफिक. हो चला मरते का म्हणते. 10:25 झालेत आणि आत्ता अजूनही आम्ही कसारा घाटातच आहे आणि एवढी ट्रॅफिक. सॅटरडे संडे निघायचं म्हणजे हेच ट्रॅफिक आणि ऊन. सकाळचे झालेत 10:30, आत्ताशी आम्ही पोचलो घाटनदेवीला आणि ऊन जर तुम्ही बघाल तर फुल कडकडीत ऊन, माझा अख्खा हात पूर्ण तापून गेलाय आणि हे लोक उतरतात आता घाटनदेवीला पाय पडू आणि मग तसंच पुढे जाऊ. थोडा गाडी पण थंड होईल बघू. काय बाबू, हा ब्लूबेरी बघितली नाही? तुला कुठे दिसली ब्लूबेरी? अरे अरे बाबू, ते ब्लूबेरी ने करवंद ब्लूबेरी बोलते, करवंदाला ब्लूबेरी बोलते. तो करवंद माहिती ना बाबू तुला, डोंगरची खाली महिना. काकडी भी घे आणि करवंद भी घे. काय आणले बाबू? हे काय आहे? हा मगाशी काय बोलला? ब्लूबेरी. खा ब्लूबेरी का? आई बाबांचं काय चाललंय? काकडी काकडी घेतात वगैरे. पण युजली झाम टाइम लागतो, आय डोंट नो का, कारण 10:30 वाजले आणि आम्ही अजूनही घाटनदेवी. टॉप घ्यायची गोष्ट नाही भाई, ट्रॅफिक एवढी आहे. मेकअप हे बघा, दाखव तुम्हाला, दाखव तिथे मी चोललो ना तिथे लागलो. एवढा मेकअप करतात पोरी, काहीच मेकअप नाही केला. हे काय बाबू, तिला चटका लागते. ए खोल ना, खोल ना, खोल ना. कसा वाटला, कसा वाटला, कसा वाटला? चटके अहो बागल मोबाईल गरम तापला असेल. ओ तुझ्या ओ भाई चटका लागतो. आईला लाव सर, मी तापले. तापलाय का ना? सो बाबू चटका लागतो. फुल डकला. अरे नको खिडकी नको. अरे नाही नाही जाणार हवा. आणि
मोबाईल ती इकडे ठेवून गेलेली डॅशबोर्ड वरती. आता मोबाईल झालाय बंद, फुल तापलाय आणि गरम होऊन बंद झालाय. आता ती बोलते माझ्या बड्डेला तू मोबाईल घे. तेच करत राहू दे, तुझ्या बड्डेला मी, माझ्या बड्डेला तू. मी तर विचार केला तुझ्या बड्डेला गाडी घेईन जाऊ दादा, स्वस्त 10,000 वाला मोबाईल झालं का. ऍपल इप्पल नाही हिला काय करता ऍपल. स्केटिंग कुठे स्केटिंग करशील पैसे वरते एवढं तर मी बोलेन. आता नेक्स्ट टाइम जेव्हा येऊ ना तेव्हा या रस्त्यावरती नवीन गाडी घेऊन म्हणजे पुढच्या नवीन गाडीमध्ये 3 चॉईस आहेत, नेक्सॉन, टाटा पंच, अल्ट्रोस. तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा, तर कमेंट मध्ये सांगा कुठची घ्यायची. आर्टिगा ठीक आहे 6-seater, बट बघू. मला मेन पाहिजे त्याचं CNG पाहिजे आणि ग्राउंड क्लिअरन्स त्या गाडीचा चांगला पाहिजे. बाकी तर काय नॅनो आपण घेऊन जातो, तर कुठची पण गाडी घेऊ शकतो. बस लॉंग ड्रायव्हसाठी CNG तर पाहिजे, खूप परवडते ना. काय बोलते ड्रायव्हर सीट एक्सचेंज. ड्रायव्हर सीट एक्सचेंज केलेली आहे, मॉडेल मी रेस्ट करतो. सोनी चालली आहे पाठी, सोनी पाठी चालली. मी बसणार पुढे आणि थोडा आराम करतो, परत रात्री मला चालवायला लागेल. टाइम इज 12:43 आणि सोनी चाचीला सांभाळ. चाचीला बघा बाबू, चाची पळून जाते नंतर. ती बघ पळाली, बघ ती बघ पळाली, पकड. वृद्धीला आहे पण इकडे अजून खाय पियायची व्यवस्था नाहीये काही. इकडे पाठी हॉटेल आहे पण तसंच काहीच नाहीये, फक्त थंड पाणी आहे. गाडीमध्ये पेट्रोल भरलंय. आई बाबा सोनी बाबू हाय बाबू. अजून इथून 7 किलोमीटर आहे औरंगाबाद. सो आणि टाईम पण 1 वाजलाय. थोडा वेळ गाडीला रेस्ट देऊया, कारण गाडीला खूप तापली असणार.
कारण एवढ्या उन्हाच्या मी गाडीत ए सी असून पण माझा हात पूर्ण तापत होतो, ती गाडी किती तापत होती। तर गाडीला थोडा आराम देऊया आणि मग परत पुढे आपल्या जर्नीला कंटिन्यू करूया। 13 किलोमीटर ओके, संभाजीनगर 1 किलोमीटर, औरंगाबाद सरळ धुळे, तर धुळेचा फाटा घ्यायचा आहे। हा राईट मारायचा आहे अल्लोराचा।